महापालिकेच्या सगळ्याच प्रभागामध्ये सेनेने कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. खारघरमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये याचा प्रत्यय आला. मोठ्या संख्येने सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला हजर होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावर लढवणार असा मातोश्रीवरनं आदेश दिला आणि आम्ही शिवसैनिक जोमाने कामाला लागलो. सर्व स्तरांनी चांगल्या पद्धतीने काम होत आहे. शिवसेना सचिव आदेशजी बांदेकर यांनी एक स्ट्रॅटेजी रचली की प्रत्येक प्रभागामध्ये कॉर्नरवाईज मीटिंग व्हायला पाहिजेत आणि त्याच टाईमाला मीटिंग झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची आपली स्वतःची ताकद लक्षात येईल आणि तालुक्यामध्ये शिवसेना कितपर्यंत पोचलेली आहे किंवा कितपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते जमू शकतात हा एक आदेशजी बांदेकरांचा एक चांगला म्हणजे एक स्वतःचा निर्णय होता आणि त्या निर्णयावर ठाम राहून त्यांनी आज प्रत्येक ठिकाणी 5:30 दरम्यान एक कॉर्नर सभा म्हणून आयोजित केली आणि त्या कॉर्नर सभेला प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने असा यश मिळाला आणि प्रत्येक ठिकाणी 500 ते 1000 लोकांच्या संख्येने मेळावे पार पडले आणि खरोखर शिवसेना या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष असेल असं मी शहर प्रमुख म्हणून गवाही देतो. या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे होते की कोणाकडे काही अजेंडा नसेल, कुठल्याही पक्षाकडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही, कारण नव्याने महापालिका निर्माण झालेली आहे. तर आमचे प्रवक्ते असे बोलले की कुणाकडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही, सर्व नव्याने निवडणुकीसाठी जात आहेत. पण शिवसेनेने एक प्रयोग केला, महामोर्चा पाणी आणि कचरा याच्यावर एक महामोर्चा घेण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या एका वाक्याप्रमाणे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा प्रयोग आमच्या सल्लागार बबनदादा पाटील यांनी तालुक्यामध्ये लागू केला आणि पनवेल तालुक्यामध्ये एक भव्य मोर्चाचं आयोजन केला होता. त्या मोर्चामध्ये शिवसेनेला मोर्चा चांगल्या पद्धतीने सक्सेस आणि चांगल्या पद्धतीने एक जवळजवळ 16 ते 17 हजाराचा मोर्चा महापालिकेवर जाण्याच्या तयारीत होता. पण शिवसेनेचे दसका सगळेच लोक घेतात, तसेच महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला आणि त्यांनी आचारसंहिता जारी केली. पण शिवसेनेला न्याय आणि जनतेला न्याय भेटला हे सर्व पक्षाच्या अगोदर शिवसेनेने करून दाखवलं आणि त्या मुद्द्यावर शिवसेना आता पुढे एक मोठे रस्ते, मुबलक पाणी, चांगले स्कूल, चांगले उद्याने, मोठे गार्डन आहे अशा पद्धतीने शिवसेना विकास करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार. संदीप भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.